आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक हा नवीन टॉपिक चालू करतोय. इकडे लक्ष द्या सर्वांनी. इलेक्ट्रोस्टॅटिक रायटिंग थांबवा आणि इकडे लक्ष द्या. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये इलेक्ट्रो स्टॅटिक, स्टॅटिक म्हणजे काय? रेस्ट. स्टॅटिक म्हणजे काय असणार आपल्याला? रेस्ट. इलेक्ट्रॉनचा रेस्ट मधला स्टडी किंवा चार्ज ऍट रेस्ट असं म्हणतो मी. चार्ज असं म्हणतो इलेक्ट्रो, दॅट इज बीन यू कॅन ऑल्सो राईट एज अ चार्ज. यू कॅन टेक एज अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ओके, सो चार्जचा रेस्ट मध्ये स्टडी करणं त्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रो स्टॅटिक असं म्हणणार आहे. सो या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची आणि सुरुवात ज्याने दिली ती गॉस लॉ. इयत्ता 11वी मध्ये आपण बघितलं होतं कुलम्स लॉ. कुलम्स लॉ म्हणजे दोन चार्जेस शेजारी जर ठेवले तर त्यांच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यू वन क्यू टू अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, हे काय होतं? कुलम्स लॉ होता. त्याच कुलम्स लॉ ला, त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं पण म्हणतो. याच कुलम्स ला आपल्याला पुढे वापरायचं आहे. बट त्याच्यामध्ये अजून एक झालं होतं की फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स हा कन्सेप्ट शिकलो होतो आपण. सो इलेक्ट्रिक फ्लक्स आपण कसं ओळखायचं? सो त्याला आपण शिकलो होतो ई बार डॉट डीएस बार इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, डीएस इज द एरिया. म्हणजे काय? फ्लक्सला आपण समजा हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत. काय म्हटलं मी? हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत आणि इथं हा एक पर्टिक्युलर एरिया आहे. हा काय? एक पर्टिक्युलर एरिया आहे. या एरियाचं, या पर्टिक्युलर एरियामध्ये किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत त्यालाच आपण काय म्हटलं होतं? फ्लक्स असं म्हणतो. लक्स नाही, फ्लक्स म्हणतोय. ओके, नाहीतर ऐश्वर्या रे पळत यायची. नाही, आधी होतं ना आता लक्ष ऍड. आता अलीकडे संतूर झाले. आता इथं बघा, हे जे आहे म्हणजे ह्या डीएस इतक्या एरियामध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एवढे आहेत. आता मी काय म्हटलं? फ्लक्स कधी वाढेल? हा एरिया वाढल्यानंतर फ्लक्स पण वाढेल ना. का? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पण जास्त होतील. म्हणजे एक तर एरियाशी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दुसरा, फ्लक्स परत कधी वाढेल? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स वाढले, फ्लक्स पण वाढला, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स सुद्धा इन्क्रीज झाले तर काय इन्क्रीज होणार आहे? फ्लक्स इन्क्रीज होणार आहे. मग याला त्यांनी डिफाईन केलं होतं फाय इक्वल टू ईडीएस, ई बार डॉट डीएस बार. कारण त्याला डीएस बार म्हणजे काय सर? लक्षात ठेवा, कोणत्याही सरफेसचा एरिया वेक्टर त्या सरफेसला परपेंडिक्युलर असतो. हा जर डीएस आहे तर याचा एरिया वेक्टर याला परपेंडिक्युलर आहे. सर, ह्या बोर्ड एक सरफेस आहे, त्याचा एरिया वेक्टर हे त्याला परपेंडिक्युलर. सरफेस असं आहे, याला एरिया वेक्टर टील झाला, एरिया वेक्टर टील. एरिया वेक्टर हे सरफेसला परपेंडिक्युलर असतो. क्लिअर आहे? सो याचा जो एरिया वेक्टर आहे, सो दॅट इज अन डीएस बार. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा आपल्याला त्याच दिशेत आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये अँगल किती झाला? झिरो. मग याला जर आपण सोडवायचं झालं तर ई डीएस कॉस थीटा येतं. कोणाला? फायला. ई डीएस कॉस थीटा म्हणजे फाय इज इक्वल टू ई डीएस. कारण कॉस झिरो ची व्हॅल्यू काय येते? म्हणजे कॉस झिरो वन येतं. सो फाय इज इक्वल टू ई डीएस. मग आपल्याला या ठिकाणी थोडं ऑब्झर्व करा, मी थोडं बेसिक गोष्टी सांगूनच आपण इकडे शिफ्ट होतोय. सो इथं जे आहे ते इथलं जे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहे हे आपण इझिली अशा पद्धतीने सांगितलं. सर, हा कॉस थीटा का घेतला आपण? अँगल का रिक्वायर्ड आहे? इथं जर हे असे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स होते, जर एरिया जर असा टिल्ट ठेवला तर, म्हणजे एरिया वेक्टर हे वेगळा झाला, बदलला, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी अँगल झाला, हा डीएस झाला, हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी झाली, म्हणजे फाय इज इक्वल टू मी याला असं लिहू शकतो ईडीएस कॉस थीटा. यांच्यामध्ये अँगल जो क्रिएट केलाय तो एज एन थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन द इंटेन्सिटी अँड सॉरी डीएस एरिया वेक्टर. या दोघांमधला अँगल काय असणार आहे? ईडीएस कॉस थीटा. कॉस थीटा हा त्याचा थीटा हा काय? अँगल बिटवीन ई बार अँड डीएस बार. काहीतरी अँगल ट्रिक टिल्ट झाला. म्हणजे काय? हे अशा सिच्युएशन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची स्ट्रेंथ जास्त आहे, पण हे तिरकं झालंय, म्हणजे एरियामध्ये काहीतरी फरक पडणार आहे, म्हणजे अँगल मध्ये काहीतरी फरक पडणार आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ मध्ये काहीतरी फरक पडणार आहे, म्हणून हा काय घेतलाय आपण थीटा त्याच्या सोबत. जर समजा असं घेतलं असतं, कसं? हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत,
याला असं परपेंडिक्युलर घेतलं असतं, हे वर गेलं, एरिया वेक्टर इकडे गेला आणि इकडे गेलं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हा एरिया म्हणजे इथे किती झालं, अँगल किती झाला 90, कॉस 90 किती असतं, कॉस 90 झिरो. कॉस 90 झिरो म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या परपेंडिक्युलर जर एरिया वेक्टर असेल तर आपल्याला तिथं फ्लक्स काय झिरो आहे, फ्लक्स नसणार आहे. एवढं कन्सेप्ट क्लिअर. ओके, दुसरा पॉइंट, एक पॅरलल असेल एरिया वेक्टर इंटेन्सिटीला तर त्यावेळेस फ्लक्स काय मॅक्सिमम, परपेंडिक्युलर असेल मिनिमम. म्हणून फ्लक्स जे फ्लक्च्युएशन आहे इन बिटवीन आहे 0 to 90 मध्ये. हे एक भाग आपण फाय इज इक्वल टू ई बार डॉट डी एस बार डॉट प्रोडक्टला हटवलं तर आपण कॉस पण लिहू शकतो. ओके, अशा पद्धतीने लिहितो. सो हे झालं फाय इक्वल टू ई बार डॉट डी एस बार. हे इयत्ता 11 आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. ओके, पण आता गॉस बाबा आले मध्येच, आणि गॉस बाबांचं म्हणणं काय आहे की त्यांनी थोडे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. कस सांगितलं आणि काय सांगितलं, फार छान सांगितलं त्यांना. एक कोणतंही क्लोज्ड सरफेस घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे, कोणतंही एखादं क्लोज्ड सरफेस घेतलं त्यामध्ये एक प्लस क्यू चार्ज घेतला, एक घ्या म्हणण्यापेक्षा 1, 2, 3, 4, 5 नंबर ऑफ चार्जेस घेतले, तर त्याचं म्हणणं आहे की समजा इथं चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. इयत्ता 11 शिकलो आपण, काल शिकलेलं लक्षात येत नाही तुम्ही, 11वीकडे चालले. पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाहेरच्या साईडला असते, निगेटिव्ह असेल तर टुवर्ड्स असते. ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बाहेरच्या साईडला म्हणजे इथं सगळे जर पॉझिटिव्ह चार्ज घेतले तर याला काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. जस्ट इमेजिन इथे काय आहे, त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही आहे, मग याला काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पर एरिया म्हटलं की काय येणार आहे, फ्लक्स येणार आहे. म्हणजे फ्लक्स इज इक्वल टू असं सांगितलं गेलं कस, ई डॉट डी एस. जर एरिया कोणता बी असेल, ओबड दोबड असेल, इंटिग्रेशन कुठं लावलं, इन ए क्लोज्ड पाथ, याच्या इक्वल टू क्यू झिरो अपॉन एप्सिलॉन झिरो. क्यू झिरो म्हणजे टोटल चार्ज एनक्लोज्ड इन एन ए सरफेस और इन ए क्लोज्ड बॉडी. या क्लोज्ड बॉडी मध्ये, या क्लोज्ड सरफेस मध्ये, या क्लोज्ड रिजिड बॉडी मध्ये, रिजिड म्हणजे कोणताही शेप, याच्यामध्ये जर आपण काही चार्जेस घेतले असतील तर त्याच्यातलं जे टोटल फ्लक्स आहे ते सगळ्या चार्जेसची ऍडिशन करा म्हणतो, त्या सगळ्या चार्जेसची ऍडिशन करा डिवाइड बाय एप्सिलॉन झिरो. एप्सिलॉन झिरो म्हणजे परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेस, 8.85 × 10^-12 हे त्याचं काय व्हॅल्यू आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, मीडियाला बदलती. आता इथं हे गॉसनं सांगितलं, हे ऑलरेडी होतं, हे गॉसनं सांगितलं क्यू झिरो अपॉन एप्सिलॉन झिरो किंवा क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो. मी असं क्यू ला थोडं असं पण लिहितो, क्यू नेट लिहितो. क्यू नेट म्हणजे जर इथं क्यू, इथं क्यू वन आहे, इथं क्यू टू आहे, इथं क्यू थ्री आहे, या सगळ्या क्यू नेट म्हणजे या सगळ्यांची बेरीज करा, क्यू वन क्यू टू क्यू थ्री काय केवढा असेल त्या सगळ्यांची बेरीज करा, डिवाइड बाय एप्सिलॉन झिरो लिहा. सर जर याच्यातला एखादा चार्ज मायनस असेल तर काय होईल, काय नाही याला मायनस करायचं, जे मायनस आहे ना ते तिथं मायनस करायचं. म्हणजे जे काही चार्जेस तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे, जे काही ऍडिशन करणार आहे ते अलॉंग विथ साईन घ्या असं त्याचं म्हणणं. म्हणजे विजन क्लिअर झालं का बघा, एखादं कोणतंही फ्लक्स काढायचं आहे आपल्याला एखाद्या बॉडी मधलं, एखाद्या चार्ज बॉडी मधलं जर फ्लक्स काढायचं आहे तर त्याचे काय, चार्ज बॉडीचं जर आपल्याला फ्लक्स काढायचं झालं असेल तर तिथला फाय बरोबर टोटल चार्ज अपॉन एप्सिलॉन झिरो या बॉडीमध्ये, पण क्लोज्ड असलं पाहिजे, याच्यातलं एक जरा तरी असं ओपन असायला पाहिजे त्याचं म्हणणं आहे. म्हणजे हे कसं असायला पाहिजे, कम्प्लीट क्लोज लूप मध्ये असायला पाहिजे. तर दॅट इज अन क्यू नेट अपॉन एप्सिलॉन झिरो, वी कॅन टेक एज अ क्यू नेट दॅट इज मीन बाय टोटल चार्ज इन द क्लोज्ड बॉडी. ओके, सो दॅट इज फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो, दिस इज द गॉस लॉ. आणि हे दुसरं जे इक्वेशन आहे हे आपण ऑलरेडी इक्वेशन शिकलेलं आहे, ई बार डॉट डी एस बार, फाय इज इक्वल टू. हे झाले दोन फॉर्म्युले झाले, हे कोणाच्या रिलेटेड आहे, फ्लक्सच्या रिलेटेड आहे. क्लिअर आहे तुम्हाला, एवढं क्लिअर झालं, कोणाला काही अडचण आहे
गॉस लॉने काय सांगितलं, मग आपल्याला हे इथंपर्यंत 11वीला थांबलं होतं की सीईटीला गरजेचं होतं, म्हणून मी हा पार्ट थोडा एक्सप्लेन केला आपण. पण तिथं थोडं लक्षात ठेवा, अँगल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या डिटेलमध्ये सांगितल्या होत्या. तर आता आपल्याला जे मूव व्हायचं आहे, ऍक्च्युअल जो सिलेबस आहे आपल्याला ट्वेल्थला, तो ट्वेल्थला फक्त गॉस लॉ आहे, हा फक्त गॉस लॉ वापरायचा आपल्याला इकडं. म्हणजे त्याचा वापर कुठं होतो हे त्यांनी सांगितलं, म्हणून आपल्याला ऍक्च्युअल बोर्डाला क्वेश्चन येतात तर इथं पुढे चालू होत आहे. ते म्हणजे काय, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. सो पहिलं ऍप्लिकेशन आहे द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, कुठं काढायचे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्फेरिकल शेल, ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्फेरिकल शेल. एक स्पियर घेतलं, स्पियर गोटी टाईप इथं मध्ये स्पियर घेतलं, त्या स्पियरच्या वर एक पॉझिटिव्ह चार्ज डिपॉझिट केले ऑन द स्पियर, आय सेड नॉट इन द, ऑन द स्पियर, स्पियरच्या वर एक पॉझिटिव्ह चार्ज डिपॉझिट केला, त्या स्पियरचं जे रेडियस आहे ते किती आहे, कॅपिटल आर. त्याच्या अराउंड, त्या स्पियरच्या शेजारी, शेजारी अराउंड आपण घेणार आहे गॉशियन सरफेस. कसलं सरफेस, गॉशियन सरफेस, दॅट इज देअर पण इमॅजिनरी असं पण म्हणतात. तरी गॉसने एक सरफेस कन्सिडर केला का, त्या गॉशियन सरफेसवर त्या स्पियरच्या अराउंडला त्या सरफेसच्या जवळ म्हणजे पॉइंट पी घेतला, तर ह्या पॉइंट पी ला या टोटल जे चार्ज आहे त्या चार्ज या पॉइंट पी ला किती इंटेन्सिटी आहे हे काढणार आहे. त्यानं सिंगल काढलं होतं, फाय इज इक्वल टू फ्लक्स काढलं होतं, बट इंटेन्सिटीच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. त्या वेगवेगळ्या शेप घेऊन आपण इंटेन्सिटीच्या व्हॅल्यूज फाइंड करणार आहे बाबांनो. या ठिकाणी सिग्मा इज इक्वल टू सरफेस चार्ज डेन्सिटी, दॅट इज क्यू अपॉन ए, क्यू अपॉन काय, ए ए. सो क्यू अपॉन एरिया इज द 4πr² एरिया कुणाचा आहे रे, हा एरिया जो आहे बाबांनो तो एरिया स्पियरचा आहे. हे आर हे कॅपिटल आर तिथला आहे, स्मॉल आर कुणाचा आहे, गॉशियन सरफेस रेडियस आहे. कुणाचा आहे, गॉशियन सरफेसचा आपल्याला स्मॉल आर हा काय रेडियस आहे. सो सिग्मा बरोबर क्यू अपॉन ए, क्यू बरोबर इक्वल टू क्यू अपॉन 4πε0. कॅन आय राईट हियर सरफेस चार्ज डेन्सिटी ऑर ए क्यू इज इक्वल टू सिग्मा 4πr² हे चार्जची व्हॅल्यू झाली. ही कुणाची व्हॅल्यू झाली, चार्जची व्हॅल्यू झाली. म्हणजे आपण काय केलं होतं, कन्सिडर ऑन ए स्फिअर, ऑन दॅट स्फिअर पॉझिटिव्ह चार्ज इज डिपॉझिटेड, इट्स रेडियस इज एन कॅपिटल आर, अराउंड दॅट कन्सिडर द वन गॉशियन सरफेस, ऑन द गॉशियन सरफेस वन पॉइंट पी, ऑन दॅट पॉइंट पी एज अ स्मॉल डीएस एरिया कन्सिडर, दॅट इज एन डीएस एरिया, इट्स एरिया वेक्टर अँड दिस ई आर बोथ अँगल इज एन थीटा इज इक्वल टू 0, बोथ आर द पॅरलल. ओके, सो हे हे एवढं सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, गॉशियन सरफेस रेडियस काय आर आहे. सो वी नो नाव, वी नो ओके, सो आपल्याला माहिती आहे काय, सो फाय बरोबर गॉस लॉ, फाय बरोबर क्यू अपॉन एप्सिलॉन 0, इक्वेशन नंबर 1. ओके, मग दुसरं काय की आपल्याला एक डीएस, एक पॉइंट पी घेतला, पॉइंट पी ऑन गॉशियन सरफेस. ओके, इट्स इट्स एरिया, इट्स एरिया डीएस. Then, then, what is the d phi? Then, then, d phi बरोबर e dot ds bar. Small d phi, small flux आहे. Okay, then small ds आहे, small area आहे. Electric field intensity small नाही. हे जेवढा आहे तेवढंच राहणार आहे. मग आपल्याला जर d phi बरोबर e ds cos theta, e ds cos theta, थीटा इज व्हेरी छोटा, म्हणजे किती आहे आपल्याला, सो थीटा व्हेरी छोटा म्हणण्यापेक्षा 0 आहे, देन कॉस 0 किती येणार आहे, 1. कसं, हे बाबांनो हे डीएस आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, दोन्ही कसे एकाच दिशेत आहेत, पॅरलल आहेत, पॅरलल मधला अँगल किती असतो, 0 असतो, कॉस 0 किती येतं, 1. म्हणजे मला डी फाय ची व्हॅल्यू किती मिळाले रे बाबांनो, डी फाय बरोबर ई डीएस. काय मिळालं, ई डीएस. सो नाव नाव we required the total flux, total flux, पूर्ण फ्लक्स पाहिजे पूर्ण स्पियरचा, गॉशियन सरफेसचा. म्हणजे काय,
इथं एक डीएस आहे हे बांगड्या नाही, तिथे सगळं डीएस आपण जोडलं. कम्प्लीट स्पियर मध्ये जर हे डीएस जोडलं म्हणजे काय, इथंही याचं हे डीएस, इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, हेही दोघं कसे झाले पॅरलल आले. म्हणजे सगळ्यांना जर एकत्र करायचं आहे तर मी काय घेईन, फाय क्लोज इंटिग्रल पाथ ऑफ डी पाय, इथला डीपाय 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 सगळे डीपाय जोडूया, इंटिग्रेटिंग करू. सो म्हणजे फाय बरोबर इंटिग्रेशन हे काय, क्लोज्ड क्लोज्ड पाथ. ओके, सो इंटिग्रल ऑफ क्लोज्ड पाथ डी फाय, डी फाय काय, ई डीएस, ई कॉन्स्टंट आहे. सो फाय बरोबर ई इंटिग्रेशन ऑफ डीएस, इंटिग्रेशन ऑफ डीएस. बाबांनो इंटिग्रेशन ऑफ डीएस दॅट इज मीन बाय एरिया. एरिया हा गॉशियन सरफेस रेडियस आहे यार, तर त्याचा एरिया आपल्याला हे एवढंच बाबांनो थोडं वेगळं आहे. पुढे डेरिवेशन काही येणार आहे आपण, 4πr² याचा एरिया किती आला, 4πr² हे एवढंच लक्षात पण ठेवायचं आपल्याला असं स्टार करून. ओके, इंटिग्रेशन ऑफ डीएस 4πr² ती व्हॅल्यू इथं पुढं करूया. बाबांनो किती येते बघा, पटकन फाय बरोबर ई इथं टाकलं आपण 4πr² थोडं सी प्रेमानं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय सांगाल, एलएचएस सेम आहे तर आरएचएस काय असणार आहे, सेम असणार आहे. इक्वेशन 1 बघा, पाय बरोबर क्यू अपॉन एप्सिलॉन 0, दुसरं पाय बरोबर ई डॉट 4πr² मी इथं घेतलं ई 4πr² बरोबर क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ई ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. देन ई इज इक्वल टू क्यू अपॉन 4πr² एप्सिलॉन 0. पाचाला थोडं कस्तर वाटाले म्हणून थोडं छान पैकी लिहू, ई बरोबर 1/4πε₀ इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर. सो दिस इज युअर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, कुठं, गॉशियन सरफेसवर किंवा एक स्पियर आहे त्याच्या साईडला आर इतकं डिस्टन्स आहे तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आली, 1/4πε₀ क्यू अपॉन आर स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळाली. जर आपण बाबांनो जर आपण शब्द काय वापरतोय बघा मी पुढं, आपल्याला क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे तर क्यू ची व्हॅल्यू आपण जर पुटअप केली तर क्यू ची व्हॅल्यू काय आपल्याकडे होत आहे, तर ई बरोबर सिग्मा 4πr² अपॉन 4πε₀ आर स्क्वेअर. 4π कॅन्सल तर ई इज इक्वल टू सिग्मा आर स्क्वेअर अपॉन ε₀ आर स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ओके, ज्यावेळेस आपण ती व्हॅल्यू क्यू ची व्हॅल्यू पुटअप केली म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे आपण याच्यामध्ये केस फर्स्ट घेऊया. केस फर्स्ट काय आहे, आर एज ए आर, आर बरोबर आर म्हणजे काय पी पॉइंट ऑन द सरफेस ऑफ स्पियर. काय म्हणलं मी, पी पॉइंट ऑन द सरफेस ऑफ स्फेरिकल शेल किंवा स्पियर. ओके, सो स्पियर वर जर असेल तर आपल्याला इथं काय येणार आहे, इथं बघा ई बरोबर सिग्मा आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन 0 आर स्क्वेअर, आर एज आर हे कॅन्सल झालं तर ई बरोबर किती आलं रे, ई बरोबर सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. हे कधी आलं, जर आपण हा पी पॉइंट इसको उठाया और कहां पे डाला, कुठं, स्पियर वर. ओके, किंवा स्फेरिकल शेल वर नेऊन ठेवलं तर यावेळेस म्हणजे केस दोन काय येईल आपल्याला. सो केस जी सेकंड आहे, सो केस सेकंड, सपोज दिस आर इज लेस दॅन ऑफ कॅपिटल आर, आर इज द लेस दॅन ऑफ कॅपिटल आर म्हणजे याला इथं नेला, याला आता आत बसवायचं म्हणजे इथं नेलं, या ठिकाणी नेलं. ओके, इथं आत. ओके, तर ते काय झालं, लेस दॅन झालं म्हणजे त्याच्या आतमध्ये नेलं, इनसाईड मध्ये नेलं, कुणाच्या, स्पियरच्या इनसाईड मध्ये. मग स्पियरच्या इनसाईड मध्ये जर गेलं म्हणजे इथं लिहू का, इनसाईड द
स्पियर ओके इनसाइड दी स्पियर लिहिलं तर माझ्या बाळांनी बाळीनो तर या ठिकाणी जे आपल्याला येतं ते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही शून्य येते डोळ्यात आपण शून्य लिहायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन द इनसाइड द एनी शेप किंवा जर हा चार्ज बाहेरच्या साईडला असेल तर त्याच्या आतमध्ये काय असतं म्हणून आपण म्हणतो ना एक मन आहे दिव्याखाली अंधार तर याचा पण दिव्याखाली काय असणार आहे अंधार म्हणजे या ठिकाणी काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असती झिरो असती समजलंय सर्वांना ओके थोडा एकदा परत एकदा रिवाइंड करा बघा कुठं अंडरस्टँडिंग नाही झालं तर सांगतो राईट